नमस्कार मंडळी, मी रुचा खमंग खानदेशमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि चटपटीत चविष्ट लागणारी कैरी पुदिना चटणी। उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा कैऱ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तेव्हा तुम्ही ही चविष्ट चटणी जेवणात तोंडी लावण्यासाठी वापरू शकता। तसेच या चटणीत पुदिन्याचा वापर केल्यामुळे जेवणाचे पचन होण्यास देखील मदत होते। चला तर मग सुरुवात करूया अशा झटपट होणाऱ्या आणि चविष्ट लागणाऱ्या रेसिपीला। कैरी पुदिना चटणी तयार करण्यासाठी आपले लागणारे साहित्य आहे पुदिनाची पानं, एक मध्यम आकाराचे झुडीची पुदिन्याची पानं आहेत, ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे घेतले आहे आपले रोजचे वापरायचे साधे मीठ, काळे मीठ, 3 बारीक हिरव्या मिरच्या। मिरच्यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता। एक मध्यम आकाराची कैरी किसून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेला गूळ 1 वाटी, थोडीशी कोथिंबीर। आता आपण चटणी करायला घेऊया। त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपण पुदिन्याची पानं टाकून घेऊया। यानंतर मीठ, काळं मीठ, काळं मीठ टाकल्यामुळे आपल्या चटणीची चव अतिशय छान लागते। बारीक हिरव्या मिरच्या, कैरीचा किस, कोथिंबीर, कोथिंबीरमुळे रंग आणि चव खूप छान लागते चटणीची। बारीक चिरलेला गूळ, बारीक चिरलेल्या गुळाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आणि कैरीच्या आंबट पूर्णपणानुसार आपण कमी किंवा अधिक करू शकता। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि ही चटणी व्यवस्थित वाटून घेऊया। आपली कैरी पुदिन्याची चटणी आता बारीक वाटून रेडी आहे। बघा किती छान हिरवागार याला रंग आलेला आहे, खूपच छान लागते, चविष्ट लागते। गुळाचा वापर केल्यामुळे देखील खूप चविष्ट लागते। आपली कैरी पुदिना चटणी आता सर्विंगसाठी रेडी आहे। ही चटणी आपण काचेच्या बाटलीत किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस सहज ठेवू शकता। ही चटणी अजिबात खराब होत नाही। ही चटणी पुरीसोबत तसेच तिखट पराठ्यासोबत खूप छान लागते। भेळमध्ये देखील हिचा आपण वापर करू शकतो। तसेच ही चटणी आंबट गोड चवीची असल्यामुळे लहान मुलांना देखील खूप आवडते। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। माझे चॅनल खमंग खानदेशी देखील नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशीच एक छानशी आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागात। धन्यवाद।